आकाशवाणी नागपूर, संस्कृती भिलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला स्थगिती दिली असून सुनावणी बुधवारपर्यंत पुढे ढकलली. दरम्यान देशाची राजधानी दिल्लीतील अनेक भागात अजूनही पाण्याचं संकट कायम आहे. यासंदर्भात आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पक्षात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. 12व्या पारपत्र अर्थात पासपोर्ट दिनानिमित्त परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी पारपत्र कार्यालयातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नागरिकांना पारपत्र सेवा विश्वासार्ह आणि वेळेत मिळावी याकरता पारपत्र कार्यालय करीत असलेल्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं. 2023 देशात 1,65,00,000 नागरिकांना पारपत्र देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. नागरिकांना देशात आणि देशाबाहेरही सुलभपणे पारपत्र मिळावी याकरता डिजीलॉकर, पासपोर्ट पोलीस ऍप अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याचंही जयशंकर यांनी सांगितलं. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वनविभागातर्फे सारस पक्षी प्रगणनेचं आयोजन करण्यात आलं. काल सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत या प्रगणनेत एकूण 25 सारस पक्ष्यांची नोंद झाली आहे. काही स्थळांवर अपेक्षित असणारी सारस पक्ष्यांची जोडपी निदर्शनास न आल्यानं या ठराविक स्थळांवर पुन्हा ही वनविभागाची 3 ते 4 दिवसात भेट देऊन गणना करणार आहे. यानंतरच सारस पक्ष्यांची नेमकी नोंद कळू शकणार आहे. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर 8 फेरीच्या गुणांकनानुसार पहिल्या स्थानावर असलेल्या भारताचा आज ऑस्ट्रेलियासोबत सामना होणार आहे. सेंट लुसिया इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होईल. मोबाईल आणि दूरदर्शनच्या विळख्यात अडकलेल्या भावी पिढीला सुसंस्कृत करण्यासाठी आणि त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी शिबिरांची आज अतिशय गरज आहे. अशा शिबिरांसाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेत नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी राहील असं आश्वासन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी काल नागपुरात दिले. देवरंजन बहुउद्देशीय संस्थेचा 12वा वर्धापन दिन आणि नृत्य नाट्य शिबिराच्या समारोपानिमित्त विशेष रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आणि पुरस्कार वितरण समारंभ रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ नरेश गडेकर बोलत होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या वतीनं शैक्षणिक सत्र 2024-25 विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेशाकरता उद्या दुपारी 12 वाजता विद्यापीठ दृकश्राव्य सभागृहात प्राचार्य, प्रशासक, महाविद्यालयीन स्टाफ सदस्य, प्रवेश समिती सदस्य आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरता प्रादेशिक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.